रोहिणी अहमदनगरमध्ये ऑटो रिक्षा चालवायची. ती गरोदर होती. तिच्या पतीचे 2 महिन्यांपूर्वी एका अपघातात निधन झाले होते. त्यामुळे आता घराची जबाबदारी रोहिणीवरच होती. घरात तिच्या सोबत फक्त तिची सासू मैनाबाई राहत होती. रोहिणीची सासू तिला खूप त्रास देत असे, पण ती काहीही न बोलता सर्व काही सहन करायची. रोहिणी दुर्गा देवीची भक्त होती. काहीही झाले तरी ती दुर्गा देवीची पूजा केल्याशिवाय घरून निघायची नाही. ती स्टेशनवर आपला ऑटो रिक्षा लावत होती. तिथेच तिला जे काही लोक मिळायचे त्यांना ती जागेवर पोचवत असे. सकाळ ते संध्याकाळ रोहिणी रिक्षा चालवायची, त्यामुळे कसे तरी त्यांचे घर चालत होते. एका दिवशी रोहिणी रात्री घरी आली. आई, हे घ्या आजचे पैसे. हे काय इतकेच दिवसभरात एवढेच? होय आई, आज एवढेच मिळाले आहे. आज खूप कमी लोक मिळाले. तू मला मूर्ख समजतेस? पैसे वाचून स्वतःसाठी आणि होणाऱ्या मुलासाठी साठवते आणि मला सांगते की इतकेच मिळाले. नाही आई, मला जे काही मिळते मी तुम्हालाच देते. माझ्याजवळ एक पैसा सुद्धा ठेवत नाही. पुढच्या दिवशी रोहिणी आपला ऑटो घेऊन जाते, पण तिला एकही व्यक्ती मिळत नाही. अरे ही काय, सकाळची संध्याकाळ झाली, मला कोणीच मिळाले नाही. आज घरी जेवण कसे होणार? मी तर उपाशी राहीन, पण माझ्या पोटातल्या बाळाचे काय, त्याला उपाशी कसं ठेवू? नाही नाही, कोणीतरी भेटलेच पाहिजे, नाहीतर आज उपाशी राहावे लागणार. असं वाटतंय त्या दादांना कुठे जायचंय. ओ दादा, तुम्हाला कुठे जायचंय का? होय जायचे तर आहे. तर चला ना, मी सोडून देते. नको, माझा ड्रायव्हर गाडी आणतोय, मी रिक्षाने जाणार नाही. रोहिणी खूप दुःखी होते. त्या दिवशी कोणीच भेटत नाही. ती रिकाम्या हाताने घरी येते. दादा, तोंड कशा पायी पाडले? कुठे आजचे पैसे? आई, आज कोणीच भेटले नाही, आज रिकाम्या हातानेच यावे लागले. खोटं बोलतेस तू, तुला सर्व पैसे स्वतःकडे ठेवायचे. आत्ता दाखवते तुला. मैनाबाई एक दंडा घेऊन रोहिणीला मारायला लागतात. आई आई, मारू नका मारू नका, मी खरं बोलते, आज कोणीच नव्हते, मी काय करणार, नका मारू आई. पण मैनाबाई रोहिणीचे काहीच ऐकून घेत नाही आणि तिला भरपूर मारते. हा रिक्षा रोहिणीचे पती अमितचा होता, तोच आधी त्याला चालवत होता. त्याच्या मृत्यूनंतर रोहिणी चालवायला लागली. रोहिणीला आपल्या पतीची खूप आठवण येते आणि ती रडते, पण तिला काहीच करता येत नव्हतं. ती सासूच्या त्रासासमोर हतबल झाली होती. असा तिचा दिवस जात होता. तिच्या सासूचा तिच्यावर जराही प्रेम नव्हतं, दया नव्हती. ती पुढच्या दिवशी दुर्गा देवीच्या मंदिरात पोचली. हे दुर्गा देवी, तुझ्याशिवाय या जगात माझे कोणीच नाही. आई, तुला माझ्या या मुलाची काळजी घ्यावी लागेल. आई, माझ्या या मुलाला कोणतीही अडचण येऊ देऊ नको. काळजी घे आई. त्यानंतर ती आपली ऑटोरिक्षा घेऊन नेहमीप्रमाणे कामावर निघून जाते. स्टेशनवर येऊन ती ओरडून लोकांना बोलवू लागते. चला चला, कुठे जायचे आहे? मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी नेईन, माझ्या ऑटोरिक्षात या. तेव्हाच एक स्त्री दिसते. ती ऑटोरिक्षाची वाट पाहत होती. रोहिणी तिला सांगते, ताई कुठे जायचं आहे तुम्हाला? माझ्या रिक्षेत या ना, मी पोचवते तुम्हाला. अगं, तू गरोदर आहे आणि असल्या परिस्थितीत काम करते, तुला त्रास नाही होत? मी गरीब आहे ताई, मी त्रास बघत बसणार तर कमवणार कसे? आणि जर मी कमवले नाही तर मी कुठून खाणार? माझ्या मुलाला या जगात आणण्यासाठी मी हे सर्व करत आहे, मी त्याला उपाशी ठेवू शकत नाही. आई होणे म्हणजे काय असते ह्यास तुला भेटून कळले. तुझा त्रास पाहून मला रडू येत आहे. इतके अवघड काम तू हसतमुखाने करते? मी गरीब आहे ताई, या सर्वांची सवय लागली आहे. माझी एकच इच्छा आहे की दुर्गा देवीच्या कृपेने माझ्या मुलाचे नशीब पालटावे, त्याला माझ्यासारखे संकटात जगावे लागू नये. दुर्गा देवी सर्व काही ठीक करेल. तू मनाने खूप चांगली आहेस, तुझे काहीही वाईट होऊ शकत नाही. तुझ्यासारख्या आईला माझा सलाम. अरे ताई, हे काय करताय, हे नका करू. चला, मी तुम्हाला सोडून देते. ती महिला रोहिणीच्या ऑटोरिक्षात बसते, पण थोडे अंतर गेल्यावर रोहिणीच्या पोटात प्रचंड दुखू लागते. वेदनेने ओरडत रोहिणी ऑटोरिक्षा थांबवते आणि ती ऑटोतून उतरून खाली बसते. अरे काय झाले तुला? ताई, माझ्या पोटात खूप दुखत आहे.
सहन होत नाहीये, मी काय करू आई? आई माझ्या मुलाचे रक्षण कर. बाळ होण्याची वेळ आली असे दिसते, मी आता ॲम्ब्युलन्स बोलवते. ती महिला ॲम्ब्युलन्स बोलवून रोहिणीला रुग्णालयात नेते आणि तिथे दाखल करते आणि नंतर तिथून निघून जाते. बाळाला जन्म देण्याची वेळ आली आहे, पण त्यासाठी तुम्हाला काउंटरवर 50,000 रुपये जमा करावे लागतील, तरच आम्ही काही करू शकू. 50,000? पण माझ्याकडे इतके पैसे नाहीये, मी खूप गरीब आहे, काहीतरी करा डॉक्टर, मी इतके पैसे देऊ शकत नाही. पैसे नव्हते तर लहान हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजे, आता मी काही करू शकत नाही. तुमच्या कुटुंबातील कोणाला कळवा आणि पैशाची व्यवस्था करा. रोहिणी सासूला फोन करून सर्व काही सांगते. अगं दुर्भागी, फोन बंद कर, एवढा पैसा कुठून आणणार? पैसा झाडांवर वाढतो का? तिथेच पडून राहा, मी नाही काही करू शकत. मी तुझ्या आणि तुझ्या मुलासाठी काही जबाबदार नाहीये, बंद कर फोन. मैनाबाई फोन ठेवते आणि भेटायलाही येत नाही. पैसे न दिल्याने रोहिणीला रुग्णालयातून हाकलून देण्यात येते. ती हॉस्पिटलच्या बाहेर पडून होती, वेदनेने रडत होती. दुर्गा माता, तू कोणत्या पापाची शिक्षा देते? माझे रक्षण कर आई. तेवढ्यात ती स्त्री पुन्हा तिच्याजवळ येते. अगं तू रस्त्यावर का आलीये? मी तुला रुग्णालयात दाखल केले होते. काय करू ताई, रुग्णालयात माझ्याकडून 50,000 मागितले, एवढा पैसा कुठून देणार मी? त्यांनी मला काढून दिले. तू माझ्याबरोबर चल, जवळच दुर्गादेवीचे मंदिर आहे, तिथे आपल्याला आश्रय मिळेल. रोहिणी त्या स्त्रीसोबत दुर्गादेवीच्या मंदिरात जाते. तिथे तिला मुलगा होतो. तिचा मुलगा पूर्णपणे निरोगी आणि उत्तम होता. ए दुर्गादेवी, खूप खूप धन्यवाद. आई, तू माझ्या मुलाला वाचवलीस. दुर्गादेवी आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही रोहिणी. अहो, मी तुम्हाला माझे नाव नाही सांगितले, तुम्हाला माझे नाव कसे कळले? तुम्ही खरंच माझ्यासाठी दुर्गादेवीच्या स्वरूपात आलाय, तुम्ही कोण आहात? तेवढ्यात एक चमत्कार घडतो आणि एक तेजस्वी प्रकाश होतो आणि ती स्त्री दुर्गादेवीच्या स्वरूपात रोहिणी समोर येते. आपण स्वतः दुर्गादेवी आहात. माझे जीवन धन्य झाले, आपण माझ्यासाठी खूप काही केलेस. होय रोहिणी, मी दुर्गादेवी आहे. इतके दिवस मी तुझी परीक्षा घेतली, तू आपल्या मुलासाठी खूप वेदना सहन केल्या, तू माझ्यावर विश्वास ठेवला, तुझी परीक्षा पूर्ण झाली आहे. मी तुझ्यावर खूप आनंदी आहे. मी तुला वरदान देते की आजपासून तुला कोणतीही अडचण येणार नाही, तुझ्या आयुष्यात फक्त आनंद असेल, तुला कशाचीही कमतरता भासणार नाही, तुझा मुलगा सर्व गुणांनी परिपूर्ण असेल, जो कोणी तुला दुखवण्याचा प्रयत्न करेल तो मूर्तीत बदलेल आणि 1 वर्ष तिथेच राहून तुझ्या घराच्या सौंदर्यात भर पाडेल, असेच होईल. असं बोलून दुर्गादेवी तिथून अंतर्धान पावते. रोहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. दुर्गादेवीच्या वरदानानुसार रोहिणीसाठी एक मोठा महाल बांधण्यात आला, त्यात सर्व सुखसोयी होत्या. रोहिणीला आता कशाचीच कमतरता नव्हती, ती आपल्या मुलासह त्या महालात आनंदाने राहू लागली. मात्र तिने ती रिक्षा फेकून दिली नाही, आपल्या घरी छान ठेवली. रोहिणी आता तिच्या आयुष्यात खूप आनंदी होती. पण काही दिवसांनी मैनाबाईंना कळलं की रोहिणीकडे खूप संपत्ती आहे. लोभापोटी ती रोहिणीकडे आली. सोनबाई, हे काय, मला त्या झोपडीत सोडून तू या वाड्यात राहायला लागलीस आणि मला विचारलंही नाहीस? काय, तुम्हीच तर म्हणाला माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी तुमच्याकडे काही नाही, मी कुठेही गेलीस तर चालेल, तुम्ही काही करू शकत नाही, मग आज इथे कशा? मी तुझ्याकडे राहायला आले आहे. अगं माझं डोकं फिरलं होतं की मी तशी वागले, आता सर्व काही विसर, शेवटी तू माझी सोनच आहेस. हा विचार तेव्हा करायचा होता जेव्हा आम्हाला मरायला सोडून दिले होते. मैनाबाईला आता सहन नाही झाले आणि त्या आधीच्या स्वरूपात आल्या. आता शहाणी, खूप मोठी झाली असतो, मी अजूनही तुला शुद्धीवर आणू शकते. मी आत्ता दाखवते, तुला मारून मी ही सर्व संपत्ती माझ्या नावावर करेन. होय, थांब बसता, बघ मी काय करते. असे करू नका आई, देवीच्या आशीर्वादाने तुम्ही 1 वर्षासाठी मूर्ती होऊन जाणार. मला मूर्ख समजू नकोस, मी आता तुला मारून सरळ करीन. असे म्हणत मैनाबाईने काठी आणली आणि रोहिणीला मारायला निघाली. त्यामुळे मैनाबाईचे शरीर दगड होऊ लागले. अरे अरे, हे माझ्यासोबत काय चाललंय? मी आधीच सांगितले होते पण तुम्ही ऐकले नाहीस. दुर्गादेवींनीच मला आशीर्वाद दिला आहे की जे माझे नुकसान करणार ते 1 वर्ष मूर्ती होऊन राहणार. आता मूर्ती होऊन 1 वर्ष शिक्षा भोगा. मैनाबाईंच्या शरीराचे रूपांतर सुंदर मूर्तीत झाले. त्यांना हालचाल करता येत नव्हती, पण त्यांची चूक आठवून पश्चातापाचे अश्रू ती गाळत होती. यानंतर रोहिणी आपल्या मुलासोबत आनंदाने राहू लागली. मित्रांनो,
आपण जर देवावर विश्वास करतो तर ते कोणत्याही परिस्थितीत आपली मदत अवश्य करतात.